हॅलो फ्रेंड्स, संपूर्ण सावजी किचनमध्ये मी भाग्यश्री तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आहे। आज आपण बनवणार आहे पनीर चीज पराठा। त्यामध्ये आपण फ्लावर आणि बटाटा वापरलेत, त्यांनी खूप चविष्ट असा पराठा तयार होणार आहे। पोरांना आणि मोठ्यांनाही खूप आवडतो आणि पूर्वतयारी असली की काहीही वेळ लागत नाही पराठा बनवायला, आणि एक पराठा खाल्लं की पोट भरतोच। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्याने काय होईल, मी जी नवीन नवीन रेसिपी अपलोड करते ते तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल। इथे मी चार बटाटे घेतलेले आहे, बॉईल करून घेतलेले आहे। एक कप किसून फ्लावर घेतलेली आहे। अर्धा कप मी इथे पनीर घेतलेलं आहे बारीक चिरून। चीज घेतलेला आहे आणि एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून। आलं घेतलेलं आहे, लसूण घेतलेले आहे, चार हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि कढीपत्ता, मिरची पावडर घेतलेली आहे, हळद पावडर, मीठ आणि आमचूर पावडर घेतलेली आहे। आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसालासुद्धा वापरू शकता। इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये काहीही घातलेलं नाही आहे। आता आपण चपातीसाठी ज्या प्रकारे मळून घेतो त्याप्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर मी झटपट मळून घेते आहे। आपलं हे मळून झालेलं आहे, आता हे बाजूला ठेवूया। तर मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरची, 4 ते 5 लसूण पाकळ्या, आलं, कोथिंबीर एवढं आपण वाटून घेऊया। बघू शकाल या प्रकारे। बटाटे सोलून घेऊया पूर्णपणे। मी इथे पूर्ण बटाटे सोलून घेते आहे। एक कढई घेऊया। आता आपण इथे स्टफिंग तयार करूया। थोडं ऑइल घालूया, जिरे घालते आहे 1/2 चमचा, बारीक चिरून घेतलेला कांदा आणि कढीपत्ता एकत्र घालते आहे, व्यवस्थित परतून घेतले आहे। कांदा परतल्यावर आपण जर ठेचा बनवून घेतलेला तो घालूया। थोडं झणझणीत करते म्हणून मी इथे 1/2 चमचा वापरते आहे। त्यानंतर स्वादानुसार मीठ, मीठ अगदी कमी वापरूया। हळद पावडर घालते आहे। आणि आता पूर्णपणे बटाटे घालते आहे। बटाटे तुम्ही आधीच कुस करून घेतला की ते सोपं जाईल आहे। आता मी इथे फ्रॉकच्या मदतीने बटाटा अगदी स्मूथ करेल आहे। बघू शकाल या प्रकारे। आता ही आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे। आता मी 1 छोटा चमचा इथे आमचूर पावडर घालते आहे आणि सगळं एकजीव करेल आहे। आता या स्टेजवर मी गॅस ऑफ करून घेते आहे। दुसरा एक बाउल घेऊया, त्यामध्ये किसलेलं फ्लावर घालूया। बारीक काप केलेलं पनीर घालूया। स्वादानुसार मीठ, इथे मीठ घालते आहे म्हणून आपण
बटाट्याच्या चटणीमध्ये कमी मीठ घातलेलं आहे, मिरची पावडर घालूया आणि आमचूर पावडर घालूया। हे सगळं मिक्स करून घेऊया। हे आपलं दुसरं स्टफिंग तयार झालेलं आहे। एक मोठ्या आकारात कणकेचा गोळा घ्यायला आहे। या प्रकारे आता आपण अंडाकृती आकारात चपाती लाटून घेऊया। तुमच्या आवडीनुसार पराठ्याला आकार द्यायचा। मी थोडं मोठंच बनवते आहे। आता ही आपली चपाती झालेली। आता मधोमध आपण याचे दोन भाग करूया। या प्रकारे सर्वात आधी आपण चीज किसून घेऊया। चीज कमी किंवा जास्त तुमच्या आवडीनुसार घाला। त्यानंतर मी बटाट्याची चटणी घालेल। यानंतर आपण जे दुसरं स्टफिंग केलं होतं फ्लावर आणि पनीरचं ते घालेल। पुन्हा थोडं बटाट्याची चटणी घालेलं आहे, त्याने चव खूप छान येईल आहे। त्यानंतर मी पुन्हा चीज किसेल आहे। आता आपण हे बंद करून देऊया। या प्रकारे याचं आपण आता चपाती सारखं एकसारख्या आकारात लाटून घेऊया। पोरांना हे पराठे खूप आवडतात, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा। बघू शकाल आपलं तयार झालेलं आहे। पुन्हा एक करून दाखवते आहे मी। खर तर ही रेसिपी माझ्या मिस्टरांची आहे, त्यांच्या आवडीची आहे ही। तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असणार तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, जेणेकरून नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचल्या जाईल।
आपला हा दुसराही पराठा तयार झालेला आहे। आता आपण याला तव्यावर शिजवून घेऊया। तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार वापरा, मी इथे तेल वापरते आहे। तुपाने केले तर याहून जास्त चविष्ट होईल। दोन्ही साइडला व्यवस्थित शिजवून घेऊया। पराठा मोठा आहे म्हणून आपण कट करून घेऊया। मस्त झालेला आहे, विश्वास करा मित्रांनो, खूप अशी छान चव असते या पराठीची। बघू शकाल स्टफिंग वगैरे किती मस्त झालेला आहे। अपेक्षा करते ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असणार। लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा दुसऱ्या रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।